नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं प्रवीण डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण बरेचसे व्हिडिओ पाहिलेत आपण पहिले, पण आपण कसे जे व्यवसायात चांगल्या प्रकारे सेट झालेत, ज्यांनी चांगल्या प्रकारे हा व्यवसाय केलाय, आपण अशा प्रकारे कोणत्या लहान मुलाची किंवा कोणतीही मुलाखत घेतली नव्हती. तर आज आपण एका अशा फार्म भेट द्या आलोय, जिथं किती 10 ते 15 जनावरांचा पूर्ण गोट आहे. पण संकेत वडिलांची चांगल्या प्रकारे मदत करतोय, तर आज आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहे की तो कशा प्रकारे त्यांची मदत करतो आणि त्यांच्या गोट्याचं पूर्ण शेड्यूल कसं चालतं. पहिल्यांदा तुमचं नाव आणि तुम्ही किती वेळा आहात आणि तुम्ही कोणत्या शाळेत आहात ते सविस्तर सांगा. मी माझे नाव संकेत प्रमोद आवटे, राहणार चिंचोली बसे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. तर आता हा जो तुमचा फार्म आहे, तर किती आहेत गाई? गाई 6 आहेत आणि कालवडी 5 आहेत. गाई 6 आहेत आणि कालवडी 5 आहेत आणि 2 म्हशी आहेत. हा हा. तर आता गायीमध्ये किती म्हणजे आता गाभ आहेत किंवा किती दुधावर आहेत? दुधावर 4 गायी आहेत आणि गाभ आहेत ते 2 आहेत. आता गाभ 2 आहेत आणि 4 दुधावर आहेत, ते म्हणजे आता किती किती महिन्याचे गाभ आहेत का गेलेले आहेत ताज्या? नाही, गाभ आहेत. गाभ आहेत का? आता कशी काय नेमकं आता शाळा शिकतोय, कशी काय आवड आहे झाली म्हणजे गायींची? आधीपासूनच थोडी थोडी काम करत होतो, त्यांच्यामध्ये इंटरेस्ट यायला लागला त्यामुळे करत होतो. 7 ते 12 शाळा असती, त्यानंतर थोडा अभ्यास करून इथे मी येत असतो. म्हणजे बाकी काय थोडाफार अभ्यास करून थोडाफार काय अभ्यास तर काय आपण दिवसभर करत नाही, मग बाकीच्या टाइम मध्ये तू थोडीफार पप्पांना मदत करतो. हा, तर आता कसं असतं चारा नियोजन, कसं असतं, किती टाइम चारा असतो? चारा 2 टाइम असतो. हा, तर सकाळचा चारा किती वाजता असतो? सकाळचा चारा आमचा 11 वाजता असतो. आणि संध्याकाळचा चारा किती वाजता असतो? संध्याकाळचा चारा 9-8 च्या आसपास असतो. 8-9 वाजता असतो. तर आणि खुराकाचं नियोजन कसं असते, खुराक किती म्हणजे किती वाजता असतो सकाळी? खुराक सकाळी 7 वाजता असतो आणि दुपारी 5 वाजता असतो. हा, तर असं कसं काय नियोजन? आता मी बरेच गोष्ट बघतो की त्यांचं नियोजन कसं असते, सकाळी पहिल्यांदा चारा असतो, परत त्याच्यानंतर खुराक असतो, त्याच्यानंतर परत धारा काढल्या जातात आणि संध्याकाळी हे शेड्यूल असतं. पण आता मी पहिल्यांदा बघतोय की सकाळच्या खुराक 11 वाजता चारा, परत 5 वाजता खुराक आणि परत 8-9 वाजता चारा. तर ह्याच्यावर काय दुधावर तुम्हाला फरक वाटतोय का? ह्याच्या आधी तुम्ही म्हणजे किती दुधाला असं करताय? असं आम्ही आधीपासूनच करतोय असं. हा, मग आता दुधच काय फरक वाटतं का? ह्याच्यामुळे काय कमी झालंय दूध का वाढलंय का आहे असं कंटिन्यू? नाही, कंटिन्यू असंच चालतं. म्हणजे हाय असं काय फरक नाही, असं काय फक्त आपण टाइम फिक्स केलेला आहे त्याच्यामुळे मागे पुढे होत नाही. ज्या टाइम आहे तो टाइम गायींना सवय लागली. हा हा. आता कालवडी किती आहेत? कालवडी आपल्या 5 आहेत. हा, आता 5 कालवडी घरच्या काय विकत आणल्यात? नाही, काय घरच्या काय विकतच्या, 2 विकतच्या आणि 3 घरच्या आहेत. हा, आता काय कालवडी मध्ये गाव कालवडी आहेत का? हा, सगळ्या गावच आहेत. 5 कालवडी गावच आहेत. हा हा. तर कसं वाटतं तुम्हाला दूध व्यवसाय करण्याबाबत? अवघड नाही, आवड असली तर सगळं होत असतं. फक्त शाळा शिकता शिकता थोडी मदत केली की खूप आहे, तेवढंच आई वडिलांना आपलं कामाची मदत होते. आजकाल बघतोय आपण की मोबाईल आलाय, मोबाईल मुलं काय मोबाईल बघतात किंवा असंच काय तर करतात, थोडंफार आई वडिलांना मदत केली तर त्यांनाही जाणीव राहतात की बाबा आपले आई वडील किती आपल्यासाठी कष्ट करत आहेत आणि आपण पण कसं राहिलं पाहिजे, हे एक आदर्श घेतला पाहिजे. आता मला कमेंट करून सांगा की तुमची मुलं पण तुम्हाला अशी मदत करू लागतात का, नक्की कमेंट करायचे. तर आता हे जे शेड आहे, शेड कधी बांधलेलं आहे? शेड खूप दिवसापूर्वी बांधलंय, 2020 मधलं शेड आहे. हा हा, 2020 मध्ये शेड बांधलं होतं, त्याच्या आधी असं बांधून होते का? हा, बांधून होते. आता पुढे काय मुक्त गोठा हे करणार आहे का कसं आहे? हा, मुक्त गोठा करणार आहे, तिथे गेट आणि इथे गेट लावलं की होतात मुक्त गोठा. तर आता तो म्हणजे पुढे काय नियोजन आहे तुझं, मग असं पुढे काय विचार केलाय? जॉब करणार आहे का दूध व्यवसायाचं चांगला मोठा स्टँडर्ड लेवलला न्यायचं? हा, दूध व्यवसायच मी करणार आहे. पुढे चांगल्या प्रकारे टेक्नॉलॉजी वापरून चांगल्या प्रकारे करून. हा, तर आता ज्या तुझ्या गायी आहेत त्यांचं असं चांगल्या प्रकारे संगोपन होण्यासाठी अशी काय काय विशेष काळजी घेतोय, जेणेकरून आजारी पडू नये किंवा असं काय करतोय? त्यांना पहिले रोज स्वच्छ ठेवायचं, मॅट ते धुताना त्यांना धुवायचं, असंच प्रकारे रोजच्या रोज वॉशिंग करायचं त्यांना, नक्यांची काळजी घ्यायची. आता तुम्ही पंजाबवरून गाय आणलेत का काय? हा, आणलेत ना. हा, तर काय पंजाबवरून गाय आणलो काय अडचण येते का? अडचण थोडीफार आधी असते, जरा त्यांना इथलं वातावरण फिक्स होत तर ते जरा हवतेत वगैरे.
काय अशी काळजी काय घेता तुम्ही जेणेकरून गाई पंजाबची काही सेट झाली पाहिजे? काय नाही, आपलं रोजचं पण फक्त त्यांना गार वाटतो असं काळजी घ्यायची. त्यांना फॅन खाय फॅन वरती आहे त्यांच्यासाठी, तर पाणी मारायचं रोज, त्यांना ताप चेक करायचा रोज कधीतरी असं 2-3 दिवसात ना त्यांचा महिन्याभरात क्लिअर होऊन जात त्यांचं. अजून काय करतो का पंजाबची गाय सेट करण्यासाठी? विशेष म्हणजे त्यांना आणले त्यांचं तिकडचं जे चारा असतो ते जरा एक टाइम आपले इथला चारा आणि एक टाइम तिकडचा चारा. तिकडचा चारा कोणता असतो? तिकड गव्हाचा भुसा असतो. हा म्हणजे फक्त गव्हाचा भुसा देतो बऱ्यापैकी. हा म्हणजे मित्रांनो असं म्हणायचं की ना, जर त्यातले आपण गाय आणतोय तर त्यातला चारा कसा आहे ते पण आपण बघितलं पाहिजे. आणि त्यात जरा बऱ्यापैकी सुका चारा जास्त वापरतात. आता मुरगास काय जण वापरतात किंवा सुका चारा वापरतात, तर एक टाइम सुका चारा द्यायचा त्यांना, म्हणजे त्यांचं जोपर्यंत गाय सेट होत नाही. आणि एक टाइम आपला नॉर्मल जे आपण रेग्युलर हिथे चारा वापरतो ते, तर ते मुरगास. आता मुरगास तुम्ही युज करताय का? मुरगास आधी होता आमच्याकडे युज करायला, पण आता थोडे दिवस झाले संपला. हा तर मुरगासचा काय फरक वाटतोय का तुम्हाला? हा मुरगास आणि दुधाच्या गायीला दूध जास्त देते दूध ती, आणि चांगली पण राहते, म्हणजे तिच्या अंगातली झीज कमी होते. मित्रांनो मुरगासामुळे बरेच फायदे आहेत. आपण याच्या आधी पण बरेच व्हिडिओ केले आहेत, जर तुम्ही ते बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असेल, तो पण व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचा आहे. तर आता एवढ्या गायीसाठी चारा नियोजन म्हणजे राहण्यात किती एकर चारा केलाय? राहण्यात आमचं 2-3 एकर चारा आहे. हा 2 एकर चारा आहे. त्यात असं आलटून पलटून असतो? हा आलटून पलटून. आणि आता नेपर किती लावले तुम्ही? नेपर आम्ही 1 एकर लावले. नेपर त्यांनी 1 एकर लावले. तर काय वाटतं तुम्हाला, असं जर चारा विकतचा घेऊन दूध व्यवसाय केला तर परवडतोय का? नाही, घरचा चारा असलं तरच परवडतंय. विकतच्या चाराला नाही परवडत? नाही परवडत. तर आता तुमच्यापाशी गायी 5 गायी आहेत आणि कालवड पण 5 ठेवड्यात, कसं काय असं? कालवड परवडत नाहीत, कालवड ठेवत नाहीत, विकून टाकतात कालवड. तुम्ही कसं काय कालवड ठेवलं, म्हणजे काय कारण काय त्याच्या मागचं? त्याच्या मागचं कारण आहे, घरची कालवडी चांगली असते आणि घरच मोठी करून आम्ही जुन्या गायी काढतो आणि नवीन गायी भरतो. तसं बाहेर बाजारामध्ये चांगल्या गायी भेटत नाहीत किंवा फसवणूक होते थोडीफार. कधी झाली का बाजारात गाय आणली फसवणूक झाली का तुमची? नाही, आमची कधी नाही झाली, पण आमच्या शेजारचे ते असं आणताना झाली थोडीफार. मित्रांनो नक्कीच जर बाजारातून गाय आणायची म्हणले तर फसवणूक होण्याचे प्रमाण जरा होते, जास्त होते. जर कालवड संगोपन केलं तर फसवणूक बऱ्यापैकी होत नाही, बरोबर आहे? तर आता विकतचा चारा घेऊन तर काय परवडत नाही. जर किती म्हणजे किती गाय व किती जमीन पाहिजे तरी दूध व्यवसाय करायचं म्हणलं तर? दूध व्यवसाय करायचं म्हणलं तरी 10 गाय असल्या तरी 1 एकर जमीन पाहिजे. आणि मग तर मगच होऊ शकते. मित्रांनो नक्कीच जे यांनी सांगितलं, तर 10 गाय असतील तर 1 एकर कमीत कमी जमीन पाहिजे, जेणेकरून चारा एक 90% चारा तर ते 1 एकर जमिनीवर भागून जाईल. आणि थोडंफार जर कमी पडलं तर आपण चारा विकत घेऊ शकतो. तर आता मुरगास करणार आहे का तुम्ही परत? हा करणार आहे, थोड्या दिवस आठवडाभर आणि करणार. आता किती टन करणार आहे मुरगास? आता 5 टनाची एक मोठी बॅग भरणार आहे. हा 5 टन करणार आहे. मित्रांनो यांचं कसं असतं, जर बाहेर कोणतं काम जर असलं अर्जंट मध्ये तेव्हाच ते मुरगा टाकतात, नाही तर एनी टाइम त्यांच्यापाशी हिरवा चारा अवेलेबल असतो. पाण्याची कमतरता नाही आहे, पंढरपूरपासून नदी गेलेली आहे त्यामुळे पाण्याची कमतरता नाही, त्यामुळे हिरवा चारा त्यांच्यापाशी कंटिन्यू राहतो. ते अर्धा भर एकर असे कंटिन्यू चारा करत राहतात, त्यामुळे चारा काही कमी पडत नाही. कधी घेतलं का विकत वैरण? असते कधी कधी, पण आम्हाला जर जरा कमी वाटत असली वैरण तरच आम्ही घेतो. पुढचे जाऊन अडचण येण्यापेक्षा घेऊन ठेवायचं. आता पंजाब न गाय कधी आणले होते? 2 महिने झाले आहेत. आता पंजाबवरून गाय किती वेळा आणल्या? 2 वेळा आणल्या पंजाब न गाय. तर आता जी पंजाबची गाय आहे ते किती लिटर दूध देते? तरी बारकी गाय असली तरी 10-11 पुढे देते, मोठी असली तरी 15-16 पुढे देते एक टाइमला. बघू शकताय चारा नियोजन केलं तर नक्कीच दूध निघू शकते पंजाब न गाय आणलेल्या. काय किमतीचं गाय होत्या? म्हणजे असं या गायीला 80% आणलेली आहे, तर तिकडे स्वस्त पण भेटतात गायी आणि असे चांगल्या पद्धतीचे भेटतात. पण नीट आणलं नसलं तर फसवणूक पण थोडीफार आहे. मित्रांनो तिकडे गाय स्वस्त भेटतात, पण तुम्ही घेणार तसंच पाहिजे. तर जर चांगली स्वस्त गाय भेटत असेल तर तो आपण घ्यायचं बाबा स्वस्त भेटते त्याला घेऊन टाकूया. त्या गायीला पहिल्यांदा काय खोटा आहे का? त्या गायीला मस्टर्ड झालेलं नाही किंवा त्या गायला दुसरी कोणती अडचणी नाही,
ते पण बघून घ्यायचंय. असे बरेच केसेस आलेत की पंजाबवरून गाई गाब म्हणून आणली आणि इथं गाब नाहीये, पंजाब मधून गाई गाब आहे म्हणून आणली आणि हिला दुसरं काय तर तिला प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मित्रांनो पंजाबवरून गाई आणताय तर पहिल्यांदा तुम्ही एक दोन वेळा जावा तर पंजाब मध्ये एकदा बघा कसं आहे तिथलं नियोजन. 4-5 हजार तुम्ही फिरण्यासाठी खर्च करू शकताय. 1 लाख रुपये लॉस करण्यापेक्षा 4-5 हजार रुपये खर्च झालेलं कधीही चांगलं. किंवा आसपास जे पंजाबवरून गाय आणतात त्यांच्या फार्मला तुम्ही व्हिजिट द्यायचे आणि तुम्ही तिथलं नियोजन बघायचं जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही. तर आता आपण ह्याचं चारा नियोजन बघितलं, पाण्याचं कसं असते, पाणी त्यांच्या पश्चिम वर्षात अवेलेबल असते का कसं आहे? नाही, दोन टाइम पाणी असतं त्यांना आणि आम्ही धावून साफ करून त्याच्यातच पाणी सोडत असतो चारा खाऊन झाल्यावर. हा म्हणजे दावणीत पाणी सोडलं असते. तर मित्रांनो पुढील भागात त्यांच्या गायींची आणि यांच्या कालवड्यांची आपण सविस्तर माहिती घेणार आहे. तर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर एकदा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन भी दाबायला विसरू नका. मित्रांनो आता संकेतने मुलाखत खूप चांगल्या प्रकारे दिली, त्याचा अनुभव तुम्हाला कसं वाटतंय हे पण तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. आणि पुढील तुमचं कोणत्या पार्टवर म्हणजे कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ते पण तुम्ही कमेंट करून सांगायचं. आणि असा तुमचा मुलगा तुमची मदत करतोय का ते पण कमेंट करून सांगायचं. आणि जर कोणाला तुम्हाला जर तुमची यशोगता किंवा तुम्ही काय ते करताय जे तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट देखील करू शकताय. 83-90-54-33-91 हा माझा नंबर आहे प्रवीण भोसले. तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा, मी नक्कीच तुमच्या फॉर्मला भेट देईन. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. धन्यवाद.